हेलो, आई एम ऑडिबल टू ऑल? यस मैम। यस मैम। ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। गुड मॉर्निंग मैम। गुड मॉर्निंग मैम। इज इट स्क्रीन इज विजिबल टू ऑल? यस मैम। Okay, in previous lecture, we have studied the different Ayurvedic formulations. In that row, we have covered the how many formulations? Kiti formulations bagitle apan ani kon konte bagitle? Ayurvedic formulations. Awaaz yetoy sagalyanna? फॉर्म्युलेशन्स बघितले आपण। डिफरंट आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन दॅट वी कवर्ड इन अ प्रीवियस लेक्चर। हाउ मेनी फॉर्म्युलेशन्स, कोणते होते ते? टू। टू, ओके। कोणते? लास्ट लेक्चर मध्ये पण ऑलरेडी डेफिनेशन बघितली होती एज पर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1948, त्याच्यानुसार त्याची डेफिनेशन बघितली। त्याच्यानंतर नेक्स्ट वी हॅव स्टडीड द आयुर्वेदिक डोसेज फॉर्म कॅन मे ऑल्सो बी ग्रुप इन टू अ फोर टाइप्स डिपेंडिंग अपॉन देअर फिजिकल फॉर्म्स। त्याचा फिजिकल फॉर्म्स कसा आहे, त्याचा नेचर कसा आहे, कोणत्या स्टेट मध्ये अवेलेबल आहे, अकॉर्डिंग टू दॅट आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स आर ग्रुप इन टू अ फोर डिफरंट टाइप। इन दॅट फर्स्ट टाइप इज एन अ सॉलिड डोसेज फॉर्म, अंडर दॅट एक्झाम्पल्स आर द पिल्स, गुटिका, वाटिका। देन सेकंड सेमी सॉलिड डोसेज फॉर्म, अंडर दॅट एक्झाम्पल्स आर द अवलेहा, पाका, लेपा, ग्रीता, विच इज ऑल्सो नोन एज एन अ स्नेहकल्पा। Then next third is in a liquid dosage form, under that examples are the arishta, asava, arka, taila and dravaka. And next powder dosage form, under that examples are the basma, sattva, mandura, pishti, parpati, lavana, shara, churna. These are the some dosage or these are the important dosage form of a ayurvedic drug. In that we have covered the first asava and arishta. In short madhe ajun ekda revise karu apan asava and arishta. डेफिनेशन काय होती, असावा अँड अरिस्टा, दीज आर द प्रोसेस बाय सोकिंग द ड्रग इन अ पावडर्ड फॉर्म और डिकॉक्शन फॉर्म इन द सोल्यूशन ऑफ अ शुगर और अ जागरी फॉर अ स्पेसिफिक पीरियड ऑफ अ टाइम टू द अंडरगो फर्मेंटेशन। मीन्स याच्यामध्ये काय केलं जातं, असावा अँड अरिष्ठा मध्ये काय केलं जातं, फर्स्टली ड्रग सोक केला जातो, सोकिंग अदरवाइज डिकॉक्शन त्याचा फॉर्म केला जातो। सोकिंग माहिती सगळ्यांना, व्हॉट इज मीन बाय डिकॉक्शन, डिकॉक्शन म्हणजे काय केलं जातं तर हिटिंग, आयदर हिटिंग और अ बॉइलिंग जे आहे ते सबस्टन्स, त्याच्यापासून काय केलं जातं, कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड प्रिपेअर केलं जातं। मेडिसिनल प्रिपरेशन किंवा जे मेडिसिनल प्लांट्स आहेत त्यांचे जे मेडिसिनल प्लांट जे आहेत त्याच्यापासून जे क्रूड ड्रग आहे त्याला हीट किंवा बॉइल करून त्याच्यापासून काय केलं जातं तर कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड फॉर्म केलं जातं, विच इज नोन एज अ डिकॉक्शन। त्याला काय म्हटलं जातं, डिकॉक्शन फॉर्म म्हटलं जातं। मग ते कशामध्ये प्रिपेअर केलं जातं, आयदर इन अ शुगर और अ जागरी सोल, शुगर किंवा जागरीचं जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये ते प्रिपेअर केलं जातं। आफ्टर दॅट ते काय केलं जातं, स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम साठी काय केलं जातं, फर्मेंटेशन साठी ते प्रिपेअर केलं जातं। फर्मेंटेशन मीन्स काय, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, केमिकल मेटाबॉलिक प्रोसेस दॅट केमिकल चेंजेस, एखादा अदर ऑर्गॅनिक सबस्टन्स त्याच्यामध्ये ऍड करून जे काही कॉन्सन्ट्रेट जे लिक्विड डिकॉक्शन प्रिपेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये मेटाबॉलिक चेंजेस करून आले जातात किंवा केमिकल चेंजेस केले जातात, त्याला फर्मेंटेशन म्हटलं जातं। मग त्याच्यामध्ये एखादा फर्मेंटिंग एजंट पण ऍड केला जातो, हे आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये। अरिष्ठावा असावा आणि हे व्हरायटी ऑफ डिसीज आहेत त्याच्या ट्रीटमेंट साठी त्याचा युज केला जातो, असावा अँड अरिष्ठाचा। देन नेक्स्ट असावा अरिष्ठा हे दोन्ही पण काय, दिज आर द आयुर्वेदिक लिक्विड प्रिपरेशन अँड दे आर सेल्फ जनरेटेड हर्बल फर्मेंटेशन। मीन्स त्याला फर्मेंटेशन प्रोसेसचा युज करून ते प्रिपेअर केलेले आहेत। असावा इज प्रिपेअर्ड बाय डायरेक्ट युज ऑफ फ्रेश हर्बल ज्युसेस और हर्ब सोक्ड इन वॉटर। असावा जो आहे तो कसा प्रिपेअर केला जातो, डायरेक्टली जो काही फ्रेश हर्बल मटेरियल आहे त्याचं काय केलं जातं, ज्यूस, आयदर ज्यूस कलेक्ट केला जातो
ज्यूस अदरवाइज काय केलं जातं तर जे हर्ब्स आहेत जे फ्रेश हर्ब्स आहेत त्याला काय केलं जातं वॉटर मध्ये सोक करून त्याच्यापासून काय केलं जातं असावा जो आहे तो प्रिपेअर केला जातो. देन अरिष्टा कसा प्रिपेअर केला जातो अरिष्टा आर प्रिपेअर्ड बाय डिकॉक्शन ऑफ हर्ब्स इन अ बॉइलिंग वॉटर. डिकॉक्शन फॉर्म प्रिपेअर केला जातो अरिष्टामध्ये. हा डिफरन्स आहे लक्षात ठेवायचं. असावामध्ये काय केलं जातं फ्रेश हर्बल ज्यूसेस यूज केले जातात अदरवाइज काय केलं जातं त्याला वॉटर बरोबर सोक करून तो पार्ट यूज केला जातो. आणि इन अरिष्टामध्ये काय केलं जातं त्याचा डिकॉक्शन फॉर्म केला जातो किंवा पावडर जे आहे ते वॉटर बरोबर बॉइल करून. मग डिकॉक्शन फॉर्म मध्ये काय तर डिकॉक्शन फॉर्म मध्ये काय तर दो जे काही लिक्विड जे काही मटेरियल प्लांट मेडिसिनल प्लांट पासून जे आपण क्रूड ड्रग एक्स्ट्रॅक्ट करतोय तो क्रूड ड्रग कलेक्ट केला जातो त्याला आयदर हीट ऑर बॉइल केलं जातं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड जे आहे ते प्रिपेअर केलं जातं डिकॉक्शन म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर या दोन्हीचे बोथ हॅव्हिंग अ स्वीट इन अ टेस्ट अँड अल्कोहोलिक स्मेल. या दोन्हीमध्ये काय स्वीट टेस्ट अँड यांची स्मेल जी आहे ती अल्कोहोलिक स्मेल आहे. देन पावडर्ड हर्ब आर सोक इन टू हर्बल ज्युसेस और डिकॉक्शन इन प्रेझेन्स ऑफ अ शुगर और जागरी फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम असं सांगितलं. देन नेक्स्ट काय असावा आणि अरिष्टा जे आहे ते प्रिपेअर करण्यासाठी वी हॅव युज अ वन फर्मेंटिंग एजंट अँड द नेम ऑफ दॅट फर्मेंटिंग एजंट इज अन धताकी धायके फूल और विच इज ऑल्सो नोन एज अन वुडफोर्डिया फ्रुटिकोसा. दिस इज अ बायोलॉजिकल नेम ऑफ दॅट ड्रग. काय होतं धताकी कोणता फर्मेंटिंग एजंट ऍड करतो आपण धताकी और विच इज ऑल्सो नोन एज अन धायके फूल और त्याचं बायोलॉजिकल नेम काय आहे वुडफोर्डिया फ्रुटिकोसा फ्लावर्स. इट इज वन टाइप ऑफ अ फ्लावर अँड दॅट यूज एज अन अ फर्मेंटिंग एजंट फॉर द प्रिपरेशन ऑफ अ असावा अँड अरिष्ठा. असावा अरिष्ठाच्या प्रिपरेशन साठी द फर्मेंटिंग एजंट आपण जी फर्मेंटेशनची मेथड आहे ती मेथड फर्मेंटेशन जे करतो त्या फर्मेंटेशन जे आहे ते करण्यासाठी त्याच्यामध्ये वन टाइप ऑफ फर्मेंटिंग एजंट युज केला जातो. तो फर्मेंटिंग एजंट कोणता आहे द ताकी और धाके फूल और देअर बायोलॉजिकल नेम इज अन वुडफोर्डिया फ्रुटिकोसा and this is one type of a flower which is used as a fermenting agent in the preparation of a asava and arista. The next fermented alcohol facilitate extraction active chemical concentration. Fermentation kashasathi kele jate tar due to kashasathi kele jate tar to extract the juice kiwa je kahi apan crude drug ahe tya crude drug madun active chemical constituent extract karnyasathi we have used the fermentation process. And also in that also we have added the some preservative also. त्याच्यामध्ये आपण काय केलं जातं तर फर्मेंटिंग एजंट बरोबर ते त्याच्यामध्ये बरेचसे प्रिझर्वेटिव्ह पण काय केले जातात तर ऍड केले जातात. प्रिझर्वेटिव्ह जे आहेत ते पण त्याच्यामध्ये ऍड केले जातात. द नेक्स्ट बोथ असावा अँड अरिष्ठा कंटेन्स अप टू 12% ऑफ अल्कोहोल हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड अ मेडिसिनल वाईन. जे काही आपले असावा आणि अरिष्ठा आहे त्याच्यामध्ये काय नियरली 12% अल्कोहोल प्रेझेंट असतं त्यामुळे विच इज ऑल्सो नोन एज अ मेडिसिनल वाईन्स. त्याला मेडिसिनल वाईन्स पण म्हटलं जातं. देन नेक्स्ट आयुर्वेदिक डोसेज फॉर्म जसं आता आपण एक्झाम्पल्स बघितले होते सॉलिडमध्ये पील गुटिका विटका देन सेमी सॉलिडमध्ये अवलेहा पाका लेपा घृता लिक्विडमध्ये असावा अरिष्ठा तैला अर्का आणि पावडरमध्ये भस्मा सत्वा चूर्णा लवंगा अँड शरा. दिज आर द आयुर्वेदिक डोसेज फॉर्म ॲज लाईक जसे आपले ॲलोपॅथिक डोसेज फॉर्म असतात ॲज लाईक दॅट आयुर्वेदिक डोसेज फॉर्म असं. द नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ अ असावा अँड अरिष्ठा. आता याच्यामध्ये आपण डायरेक्टली काय करूया जो फ्लो चार्ट आहे तो आपण समजून घ्या म्हणजे अकॉर्डिंग टू त्या फ्लो चार्ट नुसार काय होतंय तर इझिली आपल्याला लक्षात येऊन जाईल कसं प्रिपेअर केलं जातं असावा अँड अरिष्ठा. दिस इज द फ्लो चार्ट फॉर प्रिपरेशन ऑफ अन असावा अँड अरिष्ठा. तर प्रिपरेशन कसं केलं जातं ऍज पर मेन्शन इन द फॉर्म्युला ऑफ अ ऑफिशियल्स बुक मीन्स आय पी बी पी यूएसपी जे आहेत असे ऑफिशियल बुक आहे त्याच्यामध्ये जो क्रूड ड्रगचा फॉर्म्युला मेन्शन केलेला आहे त्या क्रूड ड्रग अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला फर्स्टली क्रूड ड्रग घ्यायचे पावडर फॉर्ममध्ये घ्यायचे क्रूड ड्रग म्हणजे त्याचं प्रिपरेशन करायचं आहे. एखाद्या ड्रग्सचा आपल्याला असावा अरिष्टा फॉर्म तयार करायचा आहे तर इन दॅट केस जे आपले ऑफिशियल्स बुक आहेत किंवा ऑथराइज्ड बुक आहेत
आणि ज्याच्यामध्ये असे स्पेसिफिक असे फॉर्म्युले मेन्शन केलेले आहेत की एवढ्याच कॉन्सन्ट्रेशन मध्ये हा ड्रग घेणे, जे ऍज पर दॅट फॉर्म्युला फर्स्टली पावडर ड्रगची क्वांटिटी घ्यायची, आपल्याला क्रूड ड्रगची क्वांटिटी घ्यायची आहे ऍज पर त्या ऑफिशियल बुक किंवा ऑथराइज बुक मध्ये जेवढे क्रूड ड्रगची क्वांटिटी मेन्शन केलेली आहे फॉर असावा अरिस्टा प्रिपरेशन साठी, तेवढी क्वांटिटी फर्स्टली आपल्याला काय करायची मेजर करून घ्यायची ऍड करून, आणि ती पावडर ड्रग जो आहे तो नेक्स्टली काय करायचा आहे बघा, असावा जर प्रिपेअर करायचा तर असावासाठी पावडर ड्रग असणार आहे, तो कशानुसार घेतलाय तर ऑफिशियल बुकच्या मेन्शन केलेला आहे त्या फॉर्म्युलानुसार. नेक्स्टली काय, नेक्स्ट स्टेप काय बघा, ट्रान्सपोर्ट टू फर्मेंटेशन वेसल. स्क्रीन दिसते सगळ्यांना क्लिअर? यस मॅम. ही स्टेप बघतोय आपण, पावडर ड्रग घेतला त्याच्यानंतर त्या पावडर ड्रगला आता असावा प्रिपरेशन मध्ये आपण काय बघितलं होतं, तर फ्रेश ज्युसेस युज केले जातात फॉर प्रिपरेशन ऑफ असावा. डायरेक्टली जे प्लांट्स किंवा मेडिसिनल प्लांट्स जे काय असतील त्याचं काय केलं जातं, आयदर फ्रेश ज्युसेस युज केले जातात, अदरवाईज काय तर तो ड्रग आहे तो पावडर ड्रग आहे तो वॉटर मध्ये सोक करून युज केला जातो. मग तो जो ड्रग आहे ते पावडर ड्रग तो काय करायचा आहे ट्रान्सफर, त्याला सोक केल्यानंतर परत तो काय करायचा आहे बघा, त्याला फर्स्टली फ्रेश ज्यूस असेल तर फ्रेश घ्यायचा आहे, त्याच्या नसेल तर त्याचा वॉटर बरोबर त्याचं सोकिंग करायचं आणि तो ड्रग घ्यायचा आहे. नंतर ते झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप ट्रान्सपोर्ट टू द फर्मेंटेशन वेसल. मग नेक्स्टली ते काय करायचं आहे त्या फर्मेंटेशन वेसल मध्ये ऍड करायचंय. मग त्या फर्मेंटेशन वेसल मध्ये ऍड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय, सोल्युशन ऑफ शुगर जागरी ऑर हनी इज ऍडेड. मग नेक्स्ट त्याच्यामध्ये काय, त्या फर्मेंटेशन वेसल मध्ये पावडर ड्रग असणार आहे किंवा आपण वॉटर बरोबर पावडर ड्रग प्लस फ्रेश ज्युसेस पण असू शकतात किंवा वॉटर बरोबर सोक केलेलं मटेरियल ते त्याच्यामध्ये. नेक्स्टली वी हॅव ऍडिंग द शुगर जागरी और हनी सोल्युशन. हनी शुगर और जागरी त्याच्यापैकी त्याचं सोल्युशन त्याच्यामध्ये ऍड करायचंय. वन ऑफ हे जे मेन्शन केलेलं आहे त्याच्यापैकी कोणतंही वन एक घ्यायचंय. मग ते काय, नेक्स्टली काय, हिटेड टू डिझॉल्व्ह. आता ते जे सोल्युशन आहे ते डिझॉल्व्ह करण्यासाठी त्याला हीट करायचं आहे, हिटेड टू डिझॉल्व्ह. मग नेक्स्ट स्टेप काय, देन नेक्स्ट वी हॅव ऍडेड द फर्मेंटिंग एजंट. नेक्स्ट ले आपण काय करतो त्याच्यामध्ये फर्मेंटिंग एजंट ऍड करतो. आता कोणता आहे फॉर फर्मेंटेशन, आपल्याला फर्मेंटेशन करायचं त्याचा, त्यासाठी आपण फर्मेंटिंग एजंट ऍड करतो. तर कोणत्या टाईपचं फर्मेंटिंग एजंट ऍड करतो, वूड फोर्टिया फ्रुटिकोसा. इट इज वन टाइप ऑफ अ फ्लॉवर विच इज ऑल्सो नोन एज अन धताकी पुष्प और धायके फुल म्हणतो आपण त्याला. ते त्याच्या अदर सिनोनिम्स आहेत, लक्षात ठेवायचे सिनोनिम कुठले कुठले आहेत, वूड फोर्टिया फ्रुटिकोसा which is an biological name of that drug, then dhataki pushpa, this is also synonym, dhaike phool, this is also synonym. ते काय तर त्याचे सिनोनिम आहेत, हे सगळेच लक्षात ठेवायचे आहेत. बऱ्याच वेळा याच्यावरती एमसीक्यू विचारलेला आहे, which fermenting agent are used in the preparation of asava and arista. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात यायला पाहिजे कोणकोणते आहेत, तर ऑप्शन जर सेम दिले धताकी पुष्प धायके फुल उडफोर्डिया फ्रुटिकोसा आणि खाली ऑल ऑफ अबो दिलं तर आन्सर याचं काय येणार, ऑल ऑफ अबो, कारण बाकीचे जे आहेत ते सेम सिनोनिम आहेत ह्या ड्रगचे. देन नेक्स्ट आफ्टर द ऍडिंग फर्मेंटिंग एजंट देन वी हॅव ऍडेड द फ्लेवरिंग एजंट. त्याला जर सपोज जे आपले मेडिसिनल प्लांट्स किंवा जे आपले जे मेडिसिनल प्लांट किंवा अॅनिमल सोर्सेस पासून डिराइव केलेले ड्रग आहेत, मोस्टली त्याचे जे फ्लेवर आहे तो सम ह्याच्यामध्ये बिटर्स ओर बरेचसे फ्लेवर, मग त्याच्यासाठी जर आपल्याला एखादा दुसरा अदर द्यायचा फ्लेवर द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये नेक्स्टली वी ऍडेड फ्लेवरिंग एजंट. देन नेक्स्ट काय करायचं बघा, ते सगळं ऍड केल्यानंतर ते जे आहे ते काय करायचं आहे, दे क्लोज इन टू अर्थन लीड सील एजेस क्ले स्मियर्ड क्लोथ. आता त्याला काय करायचंय, अर्थन पॉट किंवा वुडन पॉट घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ते सगळं मटेरियल ट्रान्सफर करायचंय. अर्थन पॉट किंवा वुडन पॉट असतो, वुडन किंवा अर्थन पॉट. अर्थन पॉट मीन्स मातीचे भांड आणि वुडन पॉट मीन्स लाकूड आहे त्याचं भांड. अर्थन पॉट किंवा वुडन पॉट जे आहे ते घ्यायचंय, त्याच्यामध्ये ते ऑल मटेरियल ऍड करायचंय. त्याच्यानंतर त्याला सील करायचं, ते क्लोथने त्याला पॅक करायचंय. क्लोथने फर्स्ट त्याला पॅक करायचंय, त्याच्यानंतर काय करायचं, जे मड किंवा क्ले आहे आपण म्हणतो क्ले सॉइल किंवा मड जो आहे त्याच्या मडने त्याच्यावरती थीन स्मियर द्यायचा आहे.
मी ते कशासाठी द्यायचंय तर एअर जे आहे ते आतमध्ये जाऊ नये त्यासाठी ट्रान्सफर त्याच्यामध्ये एअर जे आहे ते सर्क्युलेट होऊ नये म्हणून त्याच्यावरती काय केले जातात तर क्लेचा स्मूथ लेअर दिला जातो मग जे आहे त्याचा स्मूथ लेअर त्याच्यावरती दिला जातो स्मियर केला जातो नेक्स्टली काय केलं जातं फॉर ते जे आहे ते काय केलं जातं जे आपले लँड आहे त्याच्यामध्ये डक केला जातो आणि त्याच्यामध्ये ते गिफ्ट केलं जातं आणि वरून ते सॉइलने कव्हर केलं जातं आणि हे 1 to 3 मंथ साठी त्या डार्क प्लेस मध्ये ठेवलं जातं डार्क प्लेस मीन्स काय केलं जातं जर ज्या ठिकाणी लाईट जात नाही त्या प्लेस मध्ये पण ठेवलं जातं अदरवाइज काय केलं जातं जे आपलं लँड आहे त्याच्यावरती डक केला जातो त्याच्यामध्ये ते ठेवून त्याच्यावर वरून परत त्याच्यावरती सॉइलने ते कव्हर करून त्या ह्याच्यामध्ये पण ठेवलं जातं अदरवाइज काय केलं जातं जे डार्क प्लेस आहे जिथं लाईट जात नाही त्या प्लेस मध्ये पण ते ठेवलं जातं फक्त एक प्रिकॉशन घ्यायचे की एअर जी आहे ती त्या पॉट मध्ये एंटर झाली नाही पाहिजे याची प्रिकॉशन घ्यायचे मग त्याच्यासाठी जे ज्या पॉट मध्ये आपण हे सगळं मटेरियल ठेवलेलं आहे अर्थन पॉट असेल किंवा वुडन पॉट असेल तर त्याला जे त्याचं जे ओपन एंड आहे ओपन जे आहे ते काय करायचं आपल्याला क्लोथने कम्प्लिटली त्याला पॅक करायचा आहे प्लस त्याच्यावरती क्लेचा स्मूथ लेअर स्मियर त्याच्यावरती द्यायचा आहे फॉर कशासाठी द्यायचंय तर फॉर एअर त्याच्यामध्ये ऍड होऊ नये किंवा एअर त्याच्यामध्ये एंटर करू नये म्हणून त्याला आपण स्मूथ क्लेचा लेअर देतो मग नंतर ते डार्क प्लेस किंवा आपण नवीन ठेवतो त्याच्यानंतर नेक्स्टली आफ्टर वन टू थ्री मंथ्स नंतर आपण ते रिमूव्ह केलं काढल्यानंतर नेक्स्टली काय झालेलं आहे तर त्याच्यामध्ये फ्लुइड डिकॉन झालेलं आहे ते फ्लुइड आणि ते प्लांट मटेरियल ते सेपरेट होतं त्यातलं फ्लुइड जे आहे ते फर्स्टली डिकॉन करून घ्यायचंय सेपरेट करून नेक्स्टली त्याला फिल्टर करायचंय फिल्टर केल्यानंतर नेक्स्टली फिल्ड इन टू अ बॉटल अँड बॉटलमध्ये फिल करायचं आणि सील करायचं दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ आहे ना असावा आणि अरिष्ठामध्ये काय केलं जातं सेम मेथड ऑफ प्रिपरेशन आहे फक्त डिफरन्स काय आहे तर अरिष्ठा प्रिपरेशन करण्यासाठी डिकॉक्शन ऑफ पावडर युज केला जातो आणि असाव्याच्या प्रिपरेशन साठी काय युज केलं जातं पावडर ड्रग एज वेल एज ज्यूस ज्यूसेस और वॉटर सोक केलं जातं विदाउट हिटिंग वॉटर बरोबर त्याला याच्यामध्ये हिटिंगचा हीट यूज केली जात नाही विदाउट हिटिंग काय दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ असावा अँड अरिष्ठा ओके समजले सगळ्यांना यस मॅम त्याच्यामध्ये काय काय डाऊट आहे का ही खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण डिटेल मध्ये रिपीट घेतलेली आहे आतापर्यंत पाठ व्हायला पाहिजे आय थिंक 4-5 वेळा रिवाइज झालेला आहे आपला ओके नेक्स्ट पॉइंट कोणता होता बघा नेक्स्ट होता वटी कल्पना त्याला काय म्हणतो आपण और गुटिका काय बघा त्याची डेफिनेशन वटी और गुटिका दीज आर मेडिसिन प्रिपेअर्ड इन द फॉर्म ऑफ अ टॅबलेट और पिल्स आर नोन एज अ वटी और गुटिका दीज आर मेड ऑफ अप वन ओर मोर ड्रग ऑफ प्लांट एनिमल और मिनरल ओरिजिन हे काय तर दीज आर द सॉलिड डोसेज फॉर्म हे फर्स्टली काय दीज आर द सॉलिड डोसेज फॉर्म अँड दीज आर द मेडिकामेंट इन द फॉर्म ऑफ अ टॅबलेट और पिल्स काय तर दीज आर द मेडिकामेंट इन द फॉर्म ऑफ अ टॅबलेट और पिल्स आर नोन एज एन वटी और अ गुटिका आणि हे मोस्टली दीज आर अ प्रिपेअर्ड फॉर्म वन और मोर दॅन वन ड्रग्स ऑफ द प्लांट और एनिमल और मिनरल ओरिजिन मीन्स काय नॅचरल सोर्सेस आहेत जसे प्लांट एनिमल अँड मिनरल ओरिजिन त्याच्यापासून जे काही ड्रग ड्रॅग केले जातात त्याच्यापासून मोस्टली हे प्रिपेअर केलं जातं आणि त्याचा जो काही फॉर्म्युला आहे विच इज ऑल्सो मेन्शन इन द ऋग्वेद जो आहे जे 4 वेद होते ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्ववेद आणि दीज आर द ते काय तर जे वेद होते त्याच्यामध्ये पण ते मेन्शन केलेले आहे आणि ते वन सेंटेन्स जे आहे ते वेदामध्ये ते वटी और गुटिका रिलेटेड जे सेंटेन्स आहे ते इथं मेन्शन केलेलं आहे वटी कल्पना इज अ वन अमंग द इम्पॉर्टंट सेकंडरी प्रिपरेशन फॉर आयुर्वेदिक फार्मास्युटिकल जे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आहे त्याच्यामधलं वन ऑफ द सेकंडरी इम्पॉर्टंट प्रिपरेशन आहे हे वटी और गुटिका आणि विच इज लार्जली प्रोड्युसिंग इन अ सॉलिड डोसेज फॉर्म इन अ व्हेरियस फार्मास्युटिकल वर्ल्ड और फॉर व्हेरियस टाईप ऑफ अ मेडिकेशन पर्पज साठी अँड दिस मोस्टली ते सांगितलेलं आता जसं की मिनरल प्लांट किंवा अॅनिमल सोर्सेस असतील किंवा
त्याच्यापासून ते ड्रग डिरेक्ट करतात आणि त्याच्यापासून मटेरियल गुटिका बनवलं जाते. दिज आर द सॉलिड डोसेज फॉर्म. देन नेक्स्ट सम सिनोनिम्स ऑफ दॅट ड्रग इज आहे ना, वाटका, गुटिका, मोदका, वाटिका, पिंडी, गुंगुळा और वरती आर द सिनोनिम्स ऑफ वटी. जे वटी आहे त्याचे सिनोनिम्स आहेत, वटी और गुटिका त्याचे हे डिफरंट सिनोनिम आहेत. कुठले? अटका, गुटिका, मोदका, वटिका, पिंडी, गुंडा और वरती अँड वटी. दीज आर द सिनोनिम्स ऑफ अ वटी और गुटिका. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन आहे याची. याच्यामध्ये काय केले जातात, जर सिंगल ड्रग असेल तर तो डायरेक्टली घेतला जातो. इफ मोर दॅन वन ड्रग आर युज इन द फॉर्मेशन और प्रिपरेशन ऑफ अ वटी और गुटिका, देन दे हॅव टेकन द इक्वल क्वांटिटी ऑफ ऑल ड्रग. त्याच्यामध्ये काय केले जाते, इक्वल क्वांटिटी घेतली जाते ऑफ ऑल ड्रगची. देन नेक्स्टली दे आर मिक्स्ड फाईन पावडर्स त्याचे बनवले जाते. देन दे आर प्रॉपरली मिक्स्ड और होमोजिनियस मास आर प्रिपेअर्ड बाय दॅट पावडर ड्रग. देन नेक्स्टली कलव यंत्रामध्ये ते ऍड केलं जातं. मग कलव यंत्रामध्ये काय केलं जातं, त्याच्यात पण परत टू टाईप्स आहेत. कोणत्या आहेत बघा, त्याच्यामध्ये फर्स्टली डायरेक्टली त्याच्यामध्ये वॉटर ऍड केलं जातं. जे आपण पावडर ड्रग आहे ते मिक्स केलेलं त्याच्यामध्ये वॉटर ऍड करून त्याला थोडस हीट केलं जातं आणि त्याच्यापासून काय केलं जातं, वटी और गुटिका बनवलं जातात. आणि अदर मेथड काय होती, तर फर्स्टली जे शुगर, जागरी त्याचं सोल्युशन प्रिपेअर केलं जातं आणि त्याच्यामध्ये डिफरंट ड्रग आहेत ते वे करून त्या क्वांटिटीमध्ये त्याच्यात ऍड केलं जातं. त्याला बॉईल केलं जातं माइल्ड फायरवरती आणि ते माइल्ड फायरवरती बॉईल केल्यानंतर नेक्स्टली त्याच्यापासून काय केलं जातं, तर ते वटी और गुटिका प्रिपेअर केले जातात. देन दीज आर द पॅरामीटर्स फॉर स्टँडर्डायझेशन ऑफ वटी और गुटिका. अंडर दॅट ऑर्गॅनोलेप्टिक पॅरामीटर्स, अंडर दॅट कलर, ओडर. कलर कसा आहे ते वटी और गुटिकाचा, देन त्याची ओडर कशी आहे, देन त्याच्यामध्ये शुगरचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, रिड्युसिंग शुगर किती आहे, प्लस त्याच्यामध्ये फायटोकेमिकल असेसमेंट किंवा फायटोकेमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत का. तो ग्लायकोसाइड कॅटेगरीमधला असेल तर त्याच्यामध्ये आफ्टर प्रिपरेशन बॉइलिंग वगैरे सगळं झाल्यानंतर त्याच्यामध्ये लास्टला की जो रिक्वायर्ड ड्रग ज्याच्या पर्पजसाठी आपण घेतो त्याच्यामधले ते मेन ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याच्यामध्ये आहे का. सपोज एखादा ग्लायकोसाइड कॅटेगरीच्या अंडरचा जर ड्रग असेल तर जर आफ्टर प्रिपरेशन कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये ग्लायकोसाइड आहे का नाही ते आयडेंटिफाय करणे, त्याला काय म्हटलं जातं, फायटोकेमिकल असेसमेंट. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट परफॉर्म केल्या जातात आणि त्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या तर त्याच्यामध्ये ते कंटेंट आहे असं मेन्शन केलं जातं. दीज आर द स्टँडर्डायझेशन पॅरामीटर. देन दीज सम डोसेज फॉर्म अकॉर्डिंग टू शेप. त्याच्यानंतर त्याचे युजेस सांगितले. फॉर एक्झाम्पल गुटिका इज ऑल्सो नोन एज अ पिल. मीन्स दीज ऑल आर द, इथं जे दिसतात डोसेज फॉर्म, दीज ऑल आर द सिनोनिम ऑफ अ वटी और अ गुटिका. त्याच्यामधले फर्स्ट आहे तो गुटिका, त्याचा शेप सर्क्युलर आहे आणि त्याचं वन एक्झाम्पल इलाडी गुटिका विच इज यूज फॉर अ व्हेरियस टाइप्स ऑफ अ किडनी रिलेटेड डिसऑर्डर. सेकंड वटी सर्क्युलर मास सिमिलर टू टॅबलेट. सर्पगंधा वटी दॅट इज यूज फॉर द हायपर टेन्शन, इन्सोमिया, लॉस ऑफ स्लीप और स्लीप डिस्टर्बन्स म्हणतो आपण त्याला, इन्सोमिया और सम टाइप्स ऑफ अ मेंटल डिसऑर्डर. त्याच्यासाठी सर्पगंधा वटी यूज केली जाते. अँड दीज ऑल आर द same related synonyms of vati or gutika, their shape and their example that we have already covered in a previous lecture. Okay, up to this kunal kai doubt hai? First ye apan konta baghitla, asava, arishta, then second vati or gutika and third ahe taila. Taila all known, sagalyana mahit hai taila. It is an a liquid ayurvedic preparation. Taila, it is an a liquid ayurvedic preparation. Taila are the preparation in which taila is boiled with a specified decoction of fine paste of a drug mentioned in the prescribed formula. Means yachyamadhye kay kele jate, te je drug ahe te kay kele jate, water vagere vagere boil karun kay kele jate, tyachyapasun fixed oil ahe te separate kele jate. Fixed oil, oil means the oil that's stable at a 15.5 or liquid at a 15.5 to 16.5 degree centigrade, which is known as an फिक्स्ड ऑइल. आणि दुसरा टाइप आहे ऑइलचा ओलाटाईल ऑइल अँड फिक्स्ड ऑइल, या दोन्ही मधला डिफरन्स आहे. आता तैला जे आहे, तैला बघा नेक्स्ट त्याचं प्रिपरेशन कसं केलं जातं. तैलामध्ये मोस्टली दे कंटेन्स थ्री कंपोनंट्स विच इज नोन ज, त्याच्यामध्ये थ्री कंपोनंट्स आहेत तैलामध्ये. आता कोणते कंपोनंट्स आहेत बघा, ते थ्री कंपोनंट्स बघा. लिक्विड इन द फॉर्म ऑफ सरसा, द्रवा, कलका अँड स्नेहा. फर्स्ट
द्रवा द्रवा मीन्स काय तर असं मटेरियल की जे प्लांट ॲनिमल पासून लिक्विड फॉर्म मध्ये आपण सेपरेट केलेलं आहे ज्याच्यापासून आपल्याला आपल्या तैला प्रिपेअर करायचं आहे लिक्विड इन द फॉर्म ऑफ अ स्वरसा स्वरसा म्हणजे त्या प्लांटचा रस म्हणतो आपण तो लिक्विड इन द फॉर्म ऑफ अ स्वरसा त्याला द्रवा देन कलका कलका मीन्स त्या ड्रगची फाईन पावडर स्नेहा मीन्स तैला अदर एक तेल त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आता त्याच्यामध्ये काय बघा कलका स्नेहा द्रवा हे काय केलं दीज आर टेकन इन टू इक्वल दीज आर टेकन इन टू तिथे रे जो रेशो मेन्शन केलेला आहे ऍज पर दॅट रेशो दे आर टेकन फॉर त्याच्यामध्ये कोणता रेशो काय बघा 1:4:16 पार्ट रिस्पेक्टिव्हली म्हणजे कलका किती घ्यायचा स्नेहा किती घ्यायचा आणि द्रवा किती घ्यायचा इन द प्रिपरेशन ऑफ तैला दॅट मेन्शन मीन्स कलकाचा पॉइंट पर्सेंटेज किती 1 पार्ट घ्यायचा फक्त तैला स्नेहा त्याच्या 4 पार्ट आणि द्रवाचे 16 पार्ट असे काय तर या रेशोनुसार आपल्याला हे तिन्ही ड्रग घ्यायचे आहेत 3 कंपोनंट्स परत त्याला काय करायचं आहे मिक्स टुगेदर कलका आणि द्रवा काय करायचा पहिल्यांदा मिक्स करायचंय फाईन पावडर आणि त्या ड्रगचा ज्यूस जो आहे तो फर्स्टली मिक्स करायचा आहे मिक्स टुगेदर नेक्स्टली त्याच्यामध्ये काय केलं जातं स्नेहा इज ऍडेड बॉइल्ड नंतर त्याच्यात स्नेहा ऍडेड केला जातो आणि स्नेहा मीन्स तैला म्हणतो अदर टाइप टॉइल ते त्याच्यात ऍड केलं जातं त्याला बॉइल केलं जातं आता जे स्नेहा मीन्स तैला मेन्शन केले पण त्याच्याबरोबर वॉटर पण असू शकतं स्नेहा मीन्स काय व्हेकल फॉर यूज केलं जातं असं व्हेकल फॉर प्रिपरेशन ऑफ ऑइल वगैरे त्याच्यामध्ये वॉटर पण येऊ शकतो मग त्याच्यामध्ये तो स्नेहा ऍड केल्यानंतर त्याला बॉइल करायचा आहे स्टर करायचा आहे मग काय होणार ते एक सर्टन टाइपचं डिझायर प्रोडक्ट अवेलेबल होणार त्याला काय म्हटलं जातं तर पाका म्हटलं जातं मृदू पाका त्याला काय म्हटलं जातं मृदू त्याला पाका म्हटलं जातं आणि तो परत फिल्टर वगैरे सगळे केल्यानंतर तो पाका त्यालाच आपण काय म्हणतो तैला म्हणतो ते आणि त्याचे एक्झाम्पल आहेत मृदू पाका युजफुल फॉरनाचा मध्यम पाका युजफुल फॉरपणा इंग्रेस्टी अँड खरा पाका युजफुल फॉर द अभंग तिचा आर द प्रिपरेशन ऑफ तैला हे काय तैलाचे प्रिपरेशन आहे आणि तैलाचे अदर एक्झाम्पल आणि तैलामध्ये मेनली प्रिझर्वेशन साठी प्रिझर्वेटिंग एजंट पण ऍड केले जातात इन सम याच्यामध्ये अदरवाइज त्याच्यामध्ये नेक्स्टली ते प्रिझर्व करण्यासाठी किंवा स्टोर करण्यासाठी त्याला ग्लास अल्युमिनियम और पॉलिथिन कंटेनर मोस्टली यूज केले जातात फॉर तैला आणि त्याचे एक्झाम्पल काय आहेत बघा तैलाचे भृंगराज तैला महानारायण तैला लघु विसंगवर तैला अनुतैला आणि ज्योतिषमती तैला दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अ तैलाच ओके अप टू दिस कुणाला काय डाऊट आहे का हे 3 जे डोस फॉर्म्युलेशन बघितले आपण त्याच्यामध्ये मॅम येस कलका मीन्स ते ट्री आहे का कलका ट्री नाहीये मॅडम जो ज्या ड्रग्सचा आपण काय म्हणतो ज्या ड्रग्सच्या पासून आपल्याला तैला प्रिपेअर करायचं आहे आता ते फॉर एक्झाम्पल भृंगराज दिलेला आहे मग महाभृंगराज त्याच्यामध्ये ते प्लांट असताना त्याची जी पावडर असते ती पावडर पण घेतली जाते प्लस त्याचा एक्स्ट्रॅक्ट पण त्या ह्याच्या घेतला जातो जे ज्युसेस वगैरे असतील ते पण घेतलं जातं कलका म्हणजे प्लांट येतो प्लांट म्हणजे प्लांट पण म्हणू शकत नाही प्लांट फाईन पेस्ट घेतली जाते मग वेगवेगळ्या ड्रग्सची मग असं स्पेसिफिक असं त्या प्लांटचं नाव नाहीये त्याला फाईन पावडर जी असते वेगवेगळ्या ड्रग्सची त्याला कलका म्हटलंय कलका इन केस ऑफ तैलामध्ये काय तर फाईन पेस्ट ऑफ द ड्रग किंवा फाईन पावडर ऑफ दॅट ड्रग त्याला कलका म्हटलंय ओके तैलाच्या प्रिपरेशन मध्ये द्रवा कलका आणि स्नेहा हे 3 पार्ट आहेत मग द्रवा म्हणजे काय ज्या प्लांटचं आपल्याला तैला प्रिपेअर करायचं आहे त्याचा ज्यूस किंवा आपण म्हणतो त्याला स्वरस आपण म्हटलं जातं रस म्हणतो ज्यूस तो कलका म्हणजे त्याच प्लांटची फाईन पावडर असेल किंवा त्याची पेस्ट ती त्याच्यानंतर तैला म्हणजे त्याच्यामध्ये अदर एक तैला किंवा अदरवाईज त्याच्या बॉइलिंगसाठी वॉटर किंवा अदर व्हेकल त्याच्यामध्ये ऍड केलं जातं मग त्याच्यामध्ये फर्स्टली काय केलं जातं तर कलका आणि स्नेहा जे आहे ते काय केलं सॉरी कलका अँड द्रवा हे दोन्ही मिक्स केलं जातं लिक्विड जे प्लांटचे जे पार्ट आहे ते फर्स्टली मिक्स केले जातात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्नेहा ऍड केलं जातं मग त्याच्यामध्ये त्याचे पार्ट पण सांगितले आहेत 1:4:16 पार्ट सांगितलेले आहेत मग त्याच्यामध्ये स्नेहा ऍड केले जातात त्याच्यानंतर नेक्स्ट त्याला बॉइल केलं जातं स्टर केलं जातं आणि नंतर त्याचा डिझायर्ड फॉर्म मध्ये ते प्रिपेअर होतो त्याला काय म्हटलंय आपण
पाका म्हटलेला. ओके समजलं मॅडम? यस मॅम. ओके आणि त्याचे एक्झाम्पल्स काय काय सांगितले होते? भृंगराज तैला, महानारायण तैला, लघु विसंबरा तैला, अनुतैला और ज्योतिषमती तैला. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अ तैल. तुम्ही याच्यामध्ये दुसरे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन जे आहेत त्याचे पण ऍडिशन करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट इज अन चूर्णा. चूर्णा इज डिफाइंड एज अ फाईन पावडर ऑफ अ ड्रग चूर्णा इज डिफाइंड एज अ फाईन पावडर ऑफ अ ड्रग और अ ड्रग्स इन आयुर्वेदिक सिस्टम ऑफ मेडिसिन. ड्रग मेन्शन इन अ पाथा और क्लीन द प्रॉपर्टी ड्राइड थ्रू द पल्वराइज और सीव्ड. चूर्णा इज अ फ्री फ्लोइंग एंड रिटेन्स पोटेंसी फॉर अ वन इयर इफ प्रिझर्व्ह इन अ एअरटाईट कंटेनर. आता त्याची फाईन पावडर. पण चूर्णा मीन्स काय म्हणतो सगळ्यांना माहितच असेल चूर्णा मीन्स काय ते. पण डेफिनेशन त्याचे प्रॉपर असे डेफिनेशन काय आहे बघा. चूर्णा इज अ फाईन पावडर ऑफ अ ड्रग और इज नोन एज अन चूर्णा. चूर्णा मीन्स काय तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, इट इज अन अ फाईन पावडर ऑफ अ ड्रग. जे काही ड्रग आपण यूज करतो एज अ मेडिसिनल प्लांट जे आपण यूज करतो मेडिसिनल पर्पज साठी त्याची जी फाईन पावडर आहे विच इज नोन एज अन अ फाईन पावडर ऑफ अ ड्रग विच इज नोन एज अन अ चूर्णा. जी ड्रगची फाईन पावडर आहे त्याला काय म्हटलं जातं? चूर्णा म्हटलं जातं. तर चूर्णामध्ये बघा ड्रग्स आर क्लीन प्रॉपरली. तर चूर्णा प्रिपेअर करण्यासाठी कसा प्रिपेअर केला जातो बघा. फर्स्टली ड्रग्स कलेक्ट केले जातात, मोस्टली ते ड्राय केले जातात. ड्राय केल्यानंतर काय केले जातात? क्लीन केले जातात प्रॉपरली. म्हणजे जो रिक्वायर पार्ट आहे का तोच आहे. म्हणजे त्याच्यात जर एखादं अडल्ट्रेशन वगैरे झालेलं असेल किंवा सॉइलचा मटेरियल काय त्याच्यामध्ये आले असेल किंवा अदर त्या प्लांटचा पार्ट आला असेल तर तो फर्स्टली सेपरेट केला जातो. ते ड्रग्स क्लीन केले जातात, त्याला ड्रायड केले जातात, त्याच्यानंतर त्याला पल्वराइज करून म्हणजे त्याची फाईन पावडर बनवली जाते. फाईन पावडर बनवल्यानंतर नेक्स्टली त्याला सीव मधून पास केलं जातं. कारण त्याचा जे पार्टिकल्स आहे ते सेम चेक करण्यासाठी किंवा त्या सीव मधून ते पास केलं जातं. बघा फर्स्टली क्लीन केलं जातं, ड्राय केलं जातं, त्याचं साईज रिडक्शन मीन्स आपण त्याला पावडर फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केलं जातं आणि त्याच्यानंतर ते सीव मध्ये पास केलं जातं. आणि हे जे चूर्ण आहे दीज आर अ फ्री फ्लोविंग प्रॉपर्टी. ते काय होतं? फ्री फ्लोविंग प्रॉपर्टी. त्याची आपण डायरेक्ट घेतल्यानंतर ते फ्री फ्लो होतात. त्याच्यानंतर ह्याची जी पोटेन्सी आहे किंवा हे जर एअर टाईट कंटेनर मध्ये जर आपण स्टोअर केलं तर दे रिटेन देअर पोटेन्सी अप टू वन इयर पर्यंत. जर आपण त्याला एअर टाईट कंटेनर मध्ये त्याला प्रिझर्व करून ठेवलं तर दे रिटेन देअर पोटेन्सी अप टू वन इयर पर्यंत. अदरवाइज जर डायरेक्टली चूर्ण ओपन इयर मध्ये ठेवलं तर काय होतात? लगेच त्याचं ड्रेशन किंवा त्याचं ते त्याची पोटेन्सी जी आहे ती रिटेन राहत नाही. मग इन दॅट केस इफ यू हॅव स्टोर्ड द चूर्ण इन अ एअर टाईट कंटेनर दे प्रिझर्व देअर पोटेन्सी और दे रिटेन देअर पोटेन्सी अप टू वन इयर पर्यंत ते त्याची पोटेन्सी रिटेन करतात. आणि एक्झाम्पल काय आहेत बघा चूर्णाचे? त्रिफला चूर्ण माहित आहे सगळ्यांना. त्रिफळा चूर्ण आय थिंक नाव ऐकलं असेल सगळ्यांनी. चूर्णा ओके. त्रिफळा चूर्ण आहे एक्झाम्पल. त्यानंतर त्रिकाटू चूर्ण, द्राक्षरती चूर्ण आणि सुदर्शन चूर्ण. दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ अ चूर्ण. दशमुला कवथा चूर्ण, रसनदी कवथा चूर्ण, बरेचसे आहेत. पुनर्नवादी कवथा चूर्ण किंवा अस्तवर्गा कवथा चूर्ण. दीज आर अनदर एक्झाम्पल्स ऑफ अ चूर्ण. काय आहेत एक्झाम्पल? त्रिफळा चूर्ण, त्रिकटू चूर्ण, द्राक्षरदी चूर्ण, सुदर्शन चूर्ण और अदर अस्तवर्गा कवथा चूर्ण, दशमुळा कवथा चूर्ण, रसंदी कवथा चूर्ण और पुनर्नवदी कवथा चूर्ण. दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ द चूर्ण. आणि चूर्ण कंटेन्स ओनली वन इन्ग्रेडियंट कंपाउंड और वन कन्सिस्ट मोर दॅन वन इन्ग्रेडियंट कंपाउंड. तर चूर्ण जे आहे त्या प्रिपरेशन मध्ये वन इन्ग्रेडियंट पण असू शकतो, अदरवाइज मोर दॅन वन. आता त्रिफळा चूर्णामध्ये आहे थ्री फ्रुट्स, त्याच्यामध्ये तीन फ्रुट वेगवेगळे ड्रग यूज केलेले आहेत त्रिफळा चूर्णामध्ये, त्रिकट चूर्ण आहे दोन्ही मध्ये पण. मग चूर्ण दीज आर अ सिम्पल ओनली विच कंटेन्स ओनली वन ड्रग व ओनली वन इन्ग्रेडियंट, अदरवाइज काय तर विच कन्सिस्ट ऑफ मोर दॅन वन इन्ग्रेडियंट. त्याच्या अदरवाइज ते काय त्याच्यामध्ये मोर दॅन वन इन्ग्रेडियंट पण त्याच्यामध्ये आहेत. आणि दीज आर चूर्ण आर यूज फॉर यूज इन आयुर्वेदा फॉर ट्रीटमेंट ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ डिसीज किंवा व्हेरियस टाईप्स ऑफ पॅथॉलॉजिकल कंडिशन आहेत ते ट्रीट करण्यासाठी आयुर्वेदातले जे चूर्ण आहेत ते यूज केले जातात.
ओके आणि इथे प्रिपरेशन मेंशन केलेला आहे त्याच्यामध्ये काय बघा फर्स्टली चूर्णा मेंशन जे फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार ते ड्रग घेतला जातो जसं ऍज पर आय पी बी पेज ऑफिशियल किंवा ऑथराइज बुक आहे त्याच्या फॉर्म्युलामध्ये मेन्शन केलेलं आहे त्याच्यानुसार काय केले जातात तर फर्स्टली ड्रग घेतला जातो त्याच्यानंतर त्याला क्लीन केलं जातं देन आफ्टर क्लिनिंग ड्राय केलं जातं ड्राईंग केल्यानंतर त्याला पलोराइज केलं जातं मीन्स फाईन पावडरमध्ये कन्वर्ट केलं जातं त्याच्यानंतर त्याचं सीव्ह केलं जातं मग सीव्ह केल्यानंतर मोर दॅन वन ड्रग असतील तर ते इच वन सेपरेटली जर एक सिंगल ड्रग असेल तर तो सेपरेट पॅक केला जातो जर दोन्ही ड्रग मोर दॅन वन ड्रग असतील तर त्या दोन्ही ड्रगची प्रोसेस सेपरेट केली जाते आणि लास्टला काय केले जातात तर सीव्ह केल्यानंतर ते ड्रग वे अॅक्युरेटली वेट करून इक्वल क्वांटिटी मध्ये ते काय केले जातात दोन्ही मिक्स केले जातात टुगेदर त्याचा होमोजिनियस मास बनवलं जातं आणि ते नेक्स्टली युज केलं जातं हे चूर्णा याची ही स्टोरेज कंडिशन प्रिपरेशन ऑफ चूर्णा बघितलं आपण स्टोरेज कंडिशन काय सांगितलेली आहे जर इफ वी हॅव स्टोअर्ड चूर्णा इन एअर टाईट कंटेनर इट शुड बी रिटेन देअर पोटेन्सी अप टू वन इयर पर्यंत हेन्स इट इज स्टोअर्ड इन अ टाईटली क्लोज्ड कंटेनर टू प्रोटेक्ट फ्रॉम द लाईट अँड मॉइश्चर त्यामुळे त्याला काय केलं जातं विच इज स्टोअर्ड इन अ टाईटली क्लोज्ड कंटेनर टू प्रोटेक्ट फ्रॉम लाईट अँड मॉइश्चर आणि मोस्टली युज चूर्णाचे युज कशासाठी केले जातात तर डायजेशन पर्पज असेल कॉन्स्टिपेशन किंवा ब्लोटिंग कंडिशन मध्ये ते युज केले जातात आता त्याच्यामध्ये त्याचे डोसेज फॉर्म काय काय आहेत बघा त्याचे युजेस काय आहेत फर्स्ट कॉन्स्टिपेशन असेल त्याच्यानंतर डायजेशन आणि ब्लोटिंग ब्लोटिंग इट इज अ वन टाईप ऑफ काय डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड डिसऑर्डर म्हणू शकतो आपण किंवा पॅथॉलॉजिकल कंडिशन त्याच्यामध्ये काय होतं तर फ्लॅटनेस किंवा एक्सेसिव्ह गॅस जो आहे तो स्टमक किंवा अब्डोमन मध्ये ऍड होतो त्याला एक्सेसिव्ह गॅसेस म्हणतात त्याला ब्लोटिंग कॉन्स्टिपेशन ब्लोटिंग डायजेशन हे दिस ऑल थ्री आर रिलेटेड टू डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड डिसऑर्डर किंवा सोलो अब्डोमन जे आहे ते सोलन होतं ह्या ब्लोटिंग केसमध्ये अदरवाइज एक्सेसिव्ह गॅस आहे ते रिटेन राहतं त्यामुळे काय होतं पेन पेन जे आहे ते स्टमक मध्ये पेन ऑकर होतं त्याला ब्लोटिंग म्हटलं जातं त्याच्यानंतर जे चूर्णाचे डोसेज फॉर्म किती घेतला जातो क्वांटिटी डोस किती घेतला जातो तर त्याच्यामध्ये नियरली 1 to 2 ग्रॅम काय केलं जातं त्याचा डोस घेतला जातो वॉर्म वॉटर किंवा मिल्क बरोबर तो घेतला जातो इन अ ट्वीस अ डे बिफोर ऑर आफ्टर द फूड ऍज डायरेक्टेड बाय युअर डॉक्टर और फिजिशियन किंवा डॉक्टरने जे काही डायरेक्ट केलेलं आहे फॉर दॅट 1 to 2 ग्रॅम त्याचा डोस घेतला जातो वॉर्म वॉटर अदरवाइज मिल्क बरोबर किंवा डे मधून ट्विस्ट मिल्क बरोबर इन अ डे मध्ये ट्विस्ट 2 टाइम घेतला जातो बिफोर और आफ्टर द फूड फूड झाल्या बिफोर और आफ्टर काय तर त्याची डोस डायरेक्शन ऑफ यूज त्याच्यानंतर युजेस सांगितलेले आहेत त्याचे युजेस मध्ये फर्स्ट कार्मिनेटिव्ह अँड स्टिम्युलंट व्हॉट इज मीन बाय कार्मिनेटिव्ह हा सांगा तुम्हाला झालेला आहे कार्बिनेटिव्ह चा मिनिंग काय आहे व्हॉट इज मीन बाय कार्बिनेटिव्ह ओके व्हेरी गुड एक्सपेल द गॅसेस फ्रॉम अ स्टमक ओर इंटेस्टाइन त्याला कार्बिनेटिव्ह म्हटलं जातं स्टिम्युलंट मीन्स इनक्रीज द ऍक्टिव्हिटी ऑफ द बॉडी ओके व्हेरी गुड इनक्रीज द ऍक्टिव्हिटी ऑफ बॉडी ओके द नेक्स्ट डायुरेटिक इनक्रीज द रेट ऑफ द फ्लो ऑफ युरिन फॉर्मेशन एंड एक्सक्रीशन चा रेट इनक्रीज करतात ओके लॅक्सेटिव द ड्रग व्हिच लूजेस ओके ड्रग व्हिच लूजेस द बोवेल इव्हॅक्युएशन ऑफ द बोवेल देन एक्सपेक्टोरंट व्हॉट इज मीन बाय एक्सपेक्टोरंट कोणता ड्रग बघितला एक्सपेक्टोरंट मध्ये कफ कप काय करतात ते एक्सपेल करतात बरोबर आहे ते काय करतात ते एक्सपेल कफ जे आहे ते एक्सपेल करतात मोस्टली एक्सपेक्टोरंटचे आहेत ते त्याच्यानंतर एक्सपेक्टोरंट झाला डायरेक्ट ऑनलाईन माहित आहे अल्टरनेटिव्ह टॉनिक म्हणून पण युज केला जातो त्याच्यानंतर डिटॉक्सिफायर टॉक्सिक इफेक्ट वगैरे एका टॉक्सिक झाले असेल ते रिमूव्ह करण्यासाठी त्याच्यानंतर ओमिटिंग मध्ये पण हे चूर्णास युज केले जातात ऍज वेल ऍज तिकडे कुठले बघितलेले आपण कॉन्स्टिपेशन कंडिशन
ब्लोटिंग और डायजेस्टिव्ह सिस्टम त्याच्यामध्ये पण त्याचे युजेस केले जातात त्याच पर्पज साठी कार्बोनेटेड गॅस वगैरे करण्यासाठी. दीज आर द युजेस ऑफ चूर्ण. ओके चूर्णामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? ते त्रिफळा चूर्ण. ओके चूर्णामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? नो मॅम. नो मॅम. ओके शॅलो वी मूव्ह टू अवर सेकंड लास्ट ड्रग दॅट इज अन भस्मा. घ्यायचंय भस्मा, लेहा आणि औलहा. शॉर्टेज मध्ये छोटेच बीट आहेत ते पण आपण कम्प्लीट करूया. म्हणजे हा चॅप्टर जो आहे आपला तो इथं कम्प्लीट होतोय. ओके नेक्स्ट बघा भस्मा शोधना भवना और मराना एक आहेत तर भस्माचेच नियम आहेत. सिनोनिम म्हटलं तरी चालेल. भस्माचे आहेत त्यालाच ते सिनोनिम आहेत. त्याचे काय तर शोधना भवना और मरना त्याच्यामध्ये डेफिनेशन किंवा त्याच्या प्रोसिजर आहेत ह्या मोस्टली. त्यामध्ये एवढी डिटेल तुम्हाला विचारलेली नाही. आपण फक्त डायरेक्टली डेफिनेशन बघूया आणि त्याच्यानंतर मेथड ऑफ प्रिपरेशन. तर भस्मा मीन्स काय? द पावडर्ड फॉर्म ऑफ द सबस्टन्स ऑब्टेन्ड बाय कॅल्सिनेशन ऑफ मेटल्स मिनरल्स और एनिमल प्रोडक्ट्स बाय द स्पेशल प्रोसेस इन क्लोज्ड क्रुसिबल इन द पिट्स कवर्ड बाय द काऊ डग केक्स होता और नोन एज अ भस्मा. भस्मा कसं प्रिपेअर केलं जातं? तर जे काही ड्रग आहेत त्या ड्रगला कलेक्ट केलं जातं. ते ड्रग कलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये असणार त्या ड्रगला काय केलं जातं? तर जे सिलिका क्रुसिबल माहित आहे, ऐकलंय का वर्ड सिलिका क्रुसिबल? सिलिका क्रुसिबल ऐकलं वर्ड? नो मॅम. नो मॅम. सिलिका क्रुसिबल इट इज अ चायना डिश बघितली सगळ्यांनी. यस मॅम. यस मॅम. त्याच्या सारखा साईज दिसायला तशी सेम, फक्त काय तर ती सिलिका क्रुसिबल जो वेगळा मटेरियल आहे त्याच्यापासून ती प्रिपेअर केलेली आहे. फक्त साईज त्याची कमी आहे. तर मग त्या सिलिका क्रुसिबल मध्ये काय केले जातात? ते ड्रग त्या ड्रग बरोबर सम मेटलचे कॉन्सन्ट्रेशन मिनरल्स किंवा ॲनिमल कशापासून जो प्रोडक्ट आपण ज्याचा भस्मा बनवायचा आपल्याला ते कलेक्ट करायचंय. प्लस त्याच्याबरोबर थोडेसे मिनरल्स पण ऍड करायचे. ते काय करायचे नेक्स्टली सिलिका क्रुसिबल एक छोटस ते पॉट आहे त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि त्याला काय करायचं वर्ण इट कवर्ड करायचंय. काऊ डग म्हणतो जे आपण केक्स पुथा म्हणतो आपण त्याला त्यांना काय करायचं काऊ डग जे आहे त्यांना काय केलं त्याला कव्हर करायचंय वरून आणि त्याला परत काय करायचंय कव्हर केल्यानंतर त्याला परत डायरेक्टली फायर करायचंय आणि ते केल्यानंतर नेक्स्टली काय करायचंय ते केल्यानंतर फायर केल्यानंतर काय होतं तर त्याचा भस्मा मीन्स ऍश कंटेंट तयार होतो. आणि ते ऍश कंटेंट मीन्स नथिंग बट द भस्मा. काऊ डग माहितीये सगळ्यांना काऊ डग केक्स कुठं शेन म्हणतो आपण त्याला ते पण त्याच्यामध्ये काऊ डग स्पेशली ऍड केलं जातं. आता याच्यामध्ये हे भस्मा हे प्रिपेअर केलं जातं. इन सम केसेसमध्ये फक्त काऊ डग ऍड केलं जातं आणि काय काय केसेसमध्ये ते न ऍड करता डायरेक्टली सिलिका क्रुसिबल मध्ये ते ठेवलं जातं आणि डायरेक्टली त्याला पण फायर केलं जातं बर्न करून त्याच्यापासून काय केलं जातं तर ते ऍश तयार केली जाते. ते ऍश म्हणजे नथिंग बट द अवर भस्मा. त्यालाच काय म्हटलं जातं? भस्मा म्हटलं जातं. मग त्याच्या मेथड ऑफ प्रिपरेशन साठी टू स्टेप आहेत. फर्स्ट स्टेप जे आहे विच इज बिईंग अ शोधना साधना म्हणतो किंवा शोधना. सेकंड इज ना मराना. आता ह्या दोन्ही पण प्रोसेस ज्या आहेत त्या काय तर टाइम कन्झ्युमिंग अँड नीड अ स्पेशल अटेन्शन टू ऑल वेअर. ह्या दोन्ही पण काय आहेत तर शोधना आणि मराना ह्या पण दोन्ही पण ज्या प्रोसेस आहेत त्याला काय आहेत तर त्या टाइम कन्झ्युमिंग मेथड आहेत. मग आता त्याच्यात भवना ही त्याच्या इंटरमिडिएटची स्टेप आहे. ह्या तीन स्टेजेस आहेत भस्माच्या. कुठल्या? शोधना भवना और मराना. ह्या तीन स्टेजेस आहेत भस्माच्या. त्यातली शोधना आणि मराना ह्या दोन मेन आहेत. त्याच्या इंटरमिडिएट मधली कुठले तर भवना. आता तिथली फर्स्टची फर्स्ट प्रोसिजर आहे शोधना कसे प्रिपेअर केले जाते. त्याच्यामध्ये काय केले जातात? जे पार्टिकल्स किंवा जे मॉलिक्युल ज्याचा आपल्याला ड्रग बनवायचा ज्याचा आपल्याला भस्मा बनवायचा आहे तो काय करायचा फर्स्टली कलेक्ट करून त्याचं डिसइंटिग्रेशन करायचं इन ऑफ मॉलिक्युल पार्टिकल डिवाइड इन टू म्हणजे काय फायनस डिव्हिजन म्हणजे त्याची पावडर बनवायची. आपल्याला जो ड्रग आहे त्याची पावडर बनवायची. पावडर बनवल्यानंतर नेक्स्टली काय करायचंय? मॅक्झिमम सर्फेस एरिया केमिकल फिजिकल रिएक्शन जर असेल त्याच्यामध्ये कुठले एखादा ड्रग त्याच्यामध्ये मीन्स काय मेटलिक कंपाऊंड किंवा मिनरल बॉडी जे आहे ते त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. ते ऍड केल्यानंतर नेक्स्टची स्टेप आहे ते वेगवेगळ्या दाखवलेल्या तेवढ्या. आणि नेक्स्टली त्याला ऍड केल्यानंतर लास्टची जी आहे ती मरणा प्रोसेस आहे. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं? डायरेक्टली
त्याच्यावरती जे कावडक आहे ते त्याच्या ते वरती वळून स्प्रेड करून त्याला काय केलं जातं, मॉडिफाय केलं जातं, आणि त्याच्यापासून ते काय केलं जातं बाहेर केल्यानंतर परत नेक्स्ट ती फॉर अ टाइम, त्याचा टाइम पण मेन्शन केलेला आहे. त्या टाइम परत ते फायर केल्यानंतर त्याची जी ऍड झालेली आहे ती कलेक्ट केली जाते, आणि परत त्याचं काय केलं जातं तर त्याचं मेथड, त्याचं परत काय केलं जातं तर इव्हॅल्युएशन किंवा स्पेसिफिक स्टँडर्डायझेशन केलं जातं, आणि त्याच्यामध्ये मिनरलची क्वांटिटी किती आहे किंवा जो ड्रग रिक्वायर आहे त्याची क्वांटिटी किती आहे हे त्याच्या थ्रू चेक केले जाते. एवढी सिम्पल प्रोसेस आहे आणि तेवढीच तुम्हाला विचारलेली आहे. आता ह्या भस्माचा कलर कसा असू शकतो, ब्लॅक कलर असू शकतो, काय काय येलोइश व्हाइटिश पण असतात आणि काय काय ग्रे पण असतात. ते काय तर भस्मा, ते कशानुसार त्याची फायर करण्याची जी फायर कसं केलेलं आहे प्लस किती त्याच्यामध्ये पण त्याचा टाइम वगैरे सगळं मेन्शन केलेलं असतं. तर फॉर्म्युलानुसारच ऍज पर ऑफिशियल बुक नुसार मेन्शन केलेलं आहे, त्याच्यानुसार त्याचा टाइम ठेवायचा आणि त्याच्यानुसार ते बॉईल फायर करून नेक्स्टली काय करायचं आहे ते भस्मा प्रिपेअर करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये सम ह्याच्यामध्ये स्पेसिफिक ड्रगमध्ये काउडग यूज केलं जातं, अदरवाइज यूज केले जात नाही. मग त्याचे कलर कसे असतात, ग्रे, व्हाइटिश, येलोइश किंवा ब्लॅक कलर पावडर्स पण असू शकतात. नेक्स्टली त्याची स्टोरेज कंडिशन आहे, दे आर स्टोअर्ड इन अ ग्लास कंटेनर अँड भस्मास आर अ क्वाइट स्टेबल प्रोडक्ट अँड मेंटेन देअर पोटेन्सी. दीज कशामध्ये मोस्टली दीज आर स्टोअर्ड इन अ ग्लास कंटेनर अँड भस्मा हॅविंग अ स्टेबल प्रॉपर्टी, त्याची स्टॅबिल प्रॉपर्टी जे आहे ते काय आहे तर दीज आर द स्टेबल अँड दे मेंटेन देअर पोटेन्सी अप टू मेनी इयर्स, किती पण इयरपर्यंत ते त्याची पोटेन्सी मेंटेन करतात. आणि एक्झाम्पल आहे ताम्र भस्मा, गोडांती भस्मा, प्रवला भस्मा, मुक्त भस्मा, लोहा भस्मा, हे काय त्याचे एक्झाम्पल. एक्झाम्पल कुठले आहेत, ताम्र भस्मा, गोडांती भस्मा, प्रवला भस्मा, मुक्त भस्मा आणि लोहला भस्मा, हे काय तर दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ द भस्मा. ओके, भस्मा समजले सगळ्यांना? हॅलो, शॉर्ट मध्ये विचारले कारण ह्याच्या प्रोसेस जर परत बघत गेलं तर खूप डिटेल आहे, तेवढं काही तुम्हाला विचारलेलं नाहीये. शोधण्याच्या स्टेप्स बऱ्याचशा आहेत पुढं वगैरे. ओके, एवढं समजलंय त्याची डेफिनेशन. डेफिनेशन काय आहे, भस्मा आर पावडर बेसिस फॉर्म सबस्टन्स ऑब्टेन्ड बाय कॅल्सिनेशन ऑफ मेटल मिनरल्स ऑर एनिमल प्रोडक्ट बाय अ स्पेशल प्रोसेस ऑफ क्लोज्ड क्रुसिबल इन अ पिट्स कवर्ड विथ द काउडर केक्स इन नोन एज अ भस्मा. म्हणजे डायरेक्ट कॅल्सिनेशन मेटल ज्याच्यापासून आपल्याला बनवायचं आहे ते स्पेशल क्रुसिबल मध्ये क्लोज करून त्याला काउडगने क्लोज करून त्याला फायर करून त्याच्यापासून भस्मा प्रिपेअर केले जातात. ओके, त्याच्यानंतर लास्ट आहे आपला अवलेहा लेह अपाका. अवलेहा लेह अपाका हे कोणत्या टाईपचा डोसेज फॉर्म आहे? कोणत्या बघा, अवलेहा और लेहा इज अ सेमी सॉलिड प्रिपरेशन ऑफ अ ड्रग प्रिपेअर्ड बाय द ऍडिशन ऑफ अ जागरी शुगर और शुगर कॅन्डी अँड बॉइल्ड विथ अ प्रिस्क्राइब्ड ड्रग ज्यूस और डिकॉक्शन अँड दे आर ऑल्सो नोन एज अ मोदका, गुड, खान, रसायना, लेहा. दी एक्झाम्पल आहे त्याचं चवनप्राश. चवनप्राश ऐकलं असेल सगळ्यांनी. तर याच्यामध्ये बघा ते काय तर दिसतात सेमी सॉलिड डोसेज फॉर्म, ते कसे प्रिपेअर केले जातात तर याच्यामध्ये जे ड्रग आहे त्याचे ज्यूस असतील किंवा त्याचा डिकॉक्शन असेल. डिकॉक्शन आपण काय करतो, पावडर ड्रग बॉईल करून काय करतो त्याच्यापासून डिकॉक्शन, आपण हिटिंग किंवा बॉईल करून त्याच्यापासून जे ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करतो त्याला डिकॉक्शन म्हटलं जातं. मग जे प्रिस्क्राइब्ड ड्रगचे ज्यूस प्लस डिकॉक्शन असतील त्या ड्रगचे ते काय केले जातात, शुगर सोल्युशन ऑफ जागरी शुगर किंवा शुगर कॅन्डी त्याच्या सोल्युशन बरोबर ते बॉईल केले जातात. बॉईल केल्यानंतर नेक्स्ट ते काय केले जातात, ते जे तयार होतं त्याला विच इज नोन एज अ बॉईल केलं जातं, कॉन्सन्ट्रेट बनवलं जातं आणि उचित नोन एजन जे प्रिपेअर होतं उचित नोन एजन अवलेहा लेह और पाका. दीज आर ऑल सिनोनिम, त्याचे सिनोनिम आहेत हे अवलेहा लेह और पाका, हे काय तर त्याचे सिनोनिम आहेत. आणि त्याच्या अदर सिनोनिम काय आहेत बघा, मधुका, गुड, खांद, रसायन, लेहा, दीज आर ऑल्सो सिनोनिम ऑफ अवलेहा और लेह पाका. आणि एक्झाम्पल काय याचं, चवनप्राश आहे. मग फर्स्टली आता हे प्रिपेअर करताना काय केलं जातं, कशी प्रोसेस केली जाते तर फर्स्टली काय केलं जातं, जे गुड असेल, जागरी किंवा शुगर असेल ते काय केलं जातं, लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह केलं जातं, बॉईल केलं जातं वॉटरमध्ये मोस्टली. त्याचं काय होतं, मग तो तयार होतो तो काय होतो, पाका, मीन्स त्याला आपण सिरप सोल्युशन म्हणतो. मग ते काय केलं जातं, नेक्स्टली
ते सिरप सोल्युशन आहे, ते रिविंग केल्यानंतर त्याच्यामध्ये काय केली जाते, स्मॉल स्मॉल क्वांटिटी मध्ये पावडर स्टर करत ती पावडर ड्रग किंवा ज्यूस जो आहे तो ऍड केला जातो स्टर करत करत. इथं जसं इमेज मध्ये दाखवलेलं आहे इथं काय केलं जातं, पहिल्यांदा फर्स्टली दे हॅव मेकिंग अ पाका, ते पहिल्यांदा काय करतात तर शुगर जागरी किंवा शुगर कँडी त्याचं सोल्युशन बनवतात, वॉटर मध्ये ऍड करून त्याला हीट करून त्याचं सिरप बनवतात. त्या सिरप मध्ये काय करतात, स्लोली दे आर ऍडिंग अ पावडर ड्रग किंवा त्याचा ज्यूस ऍड करून कंटिन्युअसली स्टरिंग. नंतर काय होतं तर त्याचा होमोजिनियस मास जो आहे ते प्रिपेअर केलं जातं आणि तो सॉल्व्हेंट तो होमोजिनियस मास जो आहे ते प्रिपेअर केलं जातं. त्याच्यानंतर फॉर परत त्याच्यामध्ये घी किंवा ऑइल जे आहे ते ऍड केलं जातं आणि परत त्याला हीट केलं जातं. हीट केल्यानंतर नेक्स्टली त्याच्यामध्ये लास्टला हनी ऍड केला जातो आणि हनी ऍड केल्यानंतर रिमेनिंग प्रोडक्ट जर राहिला असेल तर स्लोली स्लोली अजून एकदा ऍड केला जातो आणि त्याच्यानंतर ते मास जे आहे ते कूल मिक्स केल्यानंतर कूल केलं जातं आणि युनिफॉर्मली मिक्स केलं जातं आणि तो जो पाव तयार होतो तो काय होतो, अवलेहा और पाका. आणि एक्झाम्पल आहे कुतजवला हा द्राक्ष द्राक्ष अवलेहा वसव अवलेहा बिलव बिलदेवे अवलेहा आणि सुवर्ण अवलेहा एक्झाम्पल. त्याच्यानंतर इथं मेन्शन केलं कोणते एक्झाम्पल आहे, च्यवनप्राश लक्षात ठेवायचं असेल तर. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक सांगितलेले आहे, थिक फ्लुइड मीन्स हनी आपण त्यात ऍड करतो प्लस शुगर जागरीचं सोल्युशन ऍड करतो प्लस त्याच्यामध्ये ऑइल पण आपण ऍडिशन करतो आहे स्लोली स्लोली आणि त्याच्यानुसार त्याचं थिक सोल्युशन आहे आणि ते मोस्टली ते दोन फिंगर्सच्या मध्ये रोल झालं पाहिजे जेव्हा केल्यानंतर आणि त्याची ग्रोथ फंगसची ग्रोथ होते फर्मेंटेशन मध्ये वगैरे झाल्यानंतर डिटोरिएशन होण्याचे चान्सेस असतात वेन मेटल मेन्शन. मग त्यामुळे जे मेटल कंटेनर आहेत त्याच्यामध्ये त्याला स्टोअर केलं जातं, अदरवाइज ग्लास कंटेनर असतील किंवा पोर्सिलिन जार असतील मोस्टली मेटलमध्ये मेटल कंटेनर्स असतील त्याच्यामध्ये स्टोअर केलं जातं ऍज वेल ऍज ग्लास कंटेनर असतील किंवा पोर्सिलिन जार्स असतील किंवा ग्लास जार्स असतील त्याच्यामध्ये पण त्याला स्टोअर केलं जातं. आणि हे जे चूर्ण लेहा और अवलेहा इट शुड बी स्टेबल और अप टू वन इयर पर्यंत फक्त हे काय तर स्टेबल राहतं, आफ्टर दॅट ते स्टेबल राहत नाही. इट इज इट शुड बी युज विद इन अ वन इयर, ते काय केलं जातं वन इयर मध्ये फक्त युज केलं जातं. हियर वी हॅव कम्प्लिटेड अवर चॅप्टर चॅप्टर नंबर 6. व्हॉट वी कवर्ड इन दिस चॅप्टर, वी हॅव स्टडीड द फर्स्टली डिफरंट ट्रॅडिशनल मेथड्स ऑफ मेडिसिन और विच आर ऑल्सो नोन एज इंडिजिनियस सिस्टम्स ऑफ मेडिसिन. Then we have studied the Ayurvedic formulation. Under that Ayurvedic formulation, firstly we have studied the Asava and Arishtha, then next Vati or Gutika, then next Taila, then Churna, Leha, Avleha, and lastly we have studied the Bhasma. Okay, here we have completed our chapter. Acha madhe kunaka doubt asil tar vicharu shakta. Chapter number 7 we have completed. 6 ऑलरेडी आपण कम्प्लीट केलेला. ओके, कुणाला काय डाऊट नाही, शॅल वी स्टॉप हियर? यस मॅम. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.